डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल वीरेंद्र तावडेची होती. एवढंच नव्हे तर तो स्वतः ती मोटरसायकल घेऊन पुण्याला गेला होता अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. तावडेच्या मोटरसायकलचा वापर आरोपी सारंग अकोलकरनं दाभोलकरांच्या हत्येसाठी केल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान सीबीआयनं आरोपी वीरेंद्र तावडेची पत्नी डॉक्टर निधी यांची देखील कसून चौकशी केली. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक जतमध्ये दाखल झालंय. दरम्यान ठाण्यात आणि गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे हिंदू जनजागरण आणि सनातनच्या साधकांचा हात असल्याचा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केला.